आमचे यूटूब चॅनलला सस्काइब करा, महानकारी न्यूज सस्काइब करा, आणी नोटिफिकेशन ऑन करा, नोटिफिकेशन ऑन केला मुले आमचे अपडेट आपल्यापर्यंत परेंत सतत पोहोचेल शिरोडात काका पुत्न्या आणि भाव लढतीकडे लड़ती कडे लक्ष, शिरोचा प्रभाग आट रक्ताची नाती एक विरोधात, शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत काका पुतणे आणि भाऊबंधकीत एकमेकाच्या विरोधात उमेदवार लढत आहेत प्रभाग आठ मध्ये रक्ताच्या नातेवाईकांमध्ये होणाऱ्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे लोकलढ्यातून निर्माण झालेल्या शिरोळ नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग आठ मधून नातेवाईकांच्यातील परस्परी विरोधी लढतीमुळे रंगत आली आहे या प्रभागात शाहू आघाडीचे उमेदवार प्रकाश गावडे तर भाजपाकडून पुतणे ओंकार अरुण गावडे यांनी शड्डू ठोकला आहे या प्रभागामध्ये गावडे समाजाचे बहुसंख्य मतदान आहे तर याच मतदारसंघात तर दुसरीकडे बहुजन विकास आघाडीचे रावसाहेब माने आणि छत्रपती ताराणी आघाडीचे दिलीप माने हे दोघे एकाच भावकीतील उमेदवार एकमेकाच्या विरोधात लढत देत आहेत या प्रभागात माने समाजाचे तुलनात्मक मतदान आहे उमेदवारांचे वैयक्तिक संबंध नातेगोते हितसंबंध आणि कामाचा उमेदवार या धर्तीवर मतदान केलं जाणार आहे प्रभागात काका, पुतणे आणि भाऊ बंदकी अशी सरळ लढत होणार असल्याने उमेदवारांनी आपल्या पारड्यात जास्तीत जास्त मतदान पडावे यासाठी कंबर कसली आहे त्यामुळे या प्रभागातील लढतीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे मानकर न्यूज साठी शिरोडहून संदीप इंगळे